मी पृथ्वीराज आणि तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आता आहोत खवणे बीचवर आणि माझ्या यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी पागेरेवाडी बीचवर एक व्हिडिओ बनवलेला होता. तो व्हिडिओ या ठिकाणून तो पागेरेवाडी बीच हा या ठिकाणून साधारण 1 किलोमीटर अंतरावर आहे आणि जो तुम्हाला हा दिसतो आहे हा आहे खवणे मेजर बीच. याच्या तोड्यापुढे अजून एक छोटासा किनारा आहे, त्याचं नाव आहे खवणे मायनर. आता आपल्याला त्या खवणे मायनर बीचवर जायचं, तर चला आपण खवणे मायनर बीचवर निघू. सुंदरशा रस्त्यावरून प्रवास करून खवणे मायनर बीचवर पोहोचलेलो आहोत. याला खवणे मायनर बीच म्हणण्यामागे कारण असं आहे की बीचचा आकार म्हणजे ते फार कमी आहे, पण या बीचचं वैशिष्ट्य असं आहे की पाठीमागे समुद्रात तुम्हाला खडकांची एक रांग दिसते. ती खडकांची रांग ब्रेक वॉल प्रमाणे काम करते व त्यामुळे समुद्राला कितीही जरी उधाण आलेलं असेल तरी लाटा या बीचपर्यंत येत नाहीत आणि त्यामुळे समुद्राचा ब्रेक वॉलच्या पुढचा जो भाग आहे हा पोहण्यासाठी अतिशय सुरक्षित असा भाग आहे. तुम्हाला इकडे समुद्राच्या काठावर दगड दिसत आहेत आणि दगडांवर पूर्ण अलगी आहे. आता या अलगीचा नेमका कोणत्या प्रकार आहे हे माहीत नाही आहे, पण ही थॅलोफायटा या वर्गातली अलगी आहे कारण याला तो माणूस तर हा जो दिसतोय हा भानुषी नावाचा मासा आहे आणि याच्या फिनवर काटे दिसतात. हे काटे जर हाताला लागले तर हात बऱ्यापैकी सुजू शकतो आणि असे 2 मासे आहेत इकडे. हे बघा, हे गुंजले नावाचे मासे आहेत आणि हा जो मासा आहे या माशाचं नाव काय हो? खडपी मासा म्हणतात याला. खडपी नावाचा मासा म्हणतात. हा ह्यो पण खातात मासो. ओके, धन्यवाद. आपण यापूर्वी सुद्धा येऊन गेलेले आहोत. हा आहे पागेरेवाडीचा समुद्र किनारा आणि इकडे मुद्दामून कारण खवणे मायनर बीचवरून इथपर्यंत फक्त चालत 100-200 मीटर एवढंच अंतर आहे, पण आवर्जून पुन्हा एकदा इकडे येण्यामागचं कारण की तुम्हाला एक वेगळी गोष्ट दाखवायची आहे, ती म्हणजे शक्यतो समुद्र किनाऱ्यावर धबधबे नसतात, पण ही अशी माझ्या मते एकमेव जागा असावी की जिकडे समुद्र किनारा पण आहे आणि लागूनच तुम्हाला दिसत असेल झाडीत एक धबधबा दिसतोय. जरा आपण धबधब्याच्या जवळ जाऊया आणि अजून चांगला व्ह्यू घेऊया. मित्रांनो, इतर किनाऱ्यांपेक्षा या किनाऱ्याला थोडीशी वेगळी करणारी गोष्ट म्हणजे तुम्हाला माझ्या मागे दिसणारा धबधबा. शक्यतो धबधबे म्हटल्यानंतर आपल्याला आठवतात डोंगर किंवा सह्याद्रीच्या कडेकपारी, पण ही माझ्या मते अशी एकमेव जागा असावी की जिकडे अगदी 50 फुटावर समुद्र आहे आणि तिथेच साधारण 15-20 फुट उंचीचा धबधबा आहे, त्यामुळे पावसाळ्यात सुद्धा तुम्ही आवर्जून या ठिकाणी भेट देऊ शकता व धबधब्याखाली स्नानाचा आनंद पण उठवू शकता.